नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मला तुम्हा सगळ्यांची खूप खूप आठवण येते, कारण आज मी बनवलेला आहे माझ्या घरच्या गणपती बाप्पासाठी 56 भोग नैवेद्य। तुम्ही इथे बघू शकता किती साऱ्या डिशेस ठेवलेल्या आहेत। आणि आणखी आज एक मोठा माझ्यासाठी छानसा प्रसंग आहे की आज माझ्या लहान मुलाचा बर्थडे सुद्धा आहे। त्याला 14 वर्ष संपून 15वा सुरू होत आहे। तर आज त्याचा वाढदिवस आणि 56 भोग नैवेद्य बाप्पा एकत्र आहे। खूप मस्त असा योग जुळून आलेला आहे। मी तुम्हाला इथे दाखवते मी आज काय काय बनवलेलं आहे बाप्पासाठी। तर हा आहे माझा छोटा मुलगा मयंक। आजचा वाढदिवस आहे, तर याला तुम्ही खूप खूप आशीर्वाद द्या। तर यातल्या सुद्धा कुठल्याही रेसिपीज हव्या असतील तर मला सांगा, कमेंट करून मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल। एवढ्या सगळ्या रेसिपीज करण्यासाठी मी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा 12 तासाचा कालावधी गेलेला आहे। त्याशिवाय अगोदरची प्रिपरेशन पण एक असते, ती सुद्धा कशी करावी याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेल जर तुम्हाला हवा असेल तर। तर इथे मी दाखवते तुम्हाला मी बाप्पासाठी 56 भोगमध्ये काय काय बनवलेले आहेत। हे संपूर्ण जेवण मी कांदा लसूण विरहित केलेलं आहे। तर सगळ्यात आधी इथे बाप्पासाठी मी मोदक बनवलेले आहेत। इथे टोटल मी 11 प्रकारचे मोदक ठेवलेले आहेत, ज्यामध्ये उकडीचा मोदक, तळणीचा मोदक, बेसन मोदक आहे, पोहा मोदक आहे, त्याचसोबत गव्हाच्या पिठाचे मोदक केलेले आहेत, कोकोनट मोदक आहेत, हे आहेत ऑरेंज मोदक जे मी माव्यापासून बनवलेले आहेत, त्याचसोबत चॉकलेट मोदक आहेत हे ब्राऊन, आणि हे आहेत अंजीर मोदक, हा आहे केसर मोदक, हे आहेत शेंगदाण्याचे मोदक, त्याचसोबत चुरमा लाडू आहे, रसगुल्ला आहे, दाबेली ही सुद्धा कांदा लसूण न टाकता केलेली आहे। त्यानंतर आहे दही कचोरी, भरलेली सिमला मिरचीची विथ ग्रेव्ही भाजी आहे आणि वालाची सुकी भाजी आहे, सोललेल्या वालाची भाजी आहे ही। त्यानंतर आहे अळूवडी, गुलाबजामून, श्रीखंड, त्याच्या शेजारी आहे रवा लाडू, आणि ह्या आहेत सुक्या नारळाच्या करंजा, म्हणजे सुक्या खोबऱ्याच्या करंजा, त्याचसोबत हा आहे केसरी रवा हलवा किंवा सुजी हलवा ज्याला आपण म्हणतो, ही आहे खीर तांदळाची, त्याचसोबत आहे ढोकळा, भरलेल्या वांग्याची भाजी आहे, ही आहे पालक पनीर। त्यानंतर इथे बघू शकता कोथिंबीर वडी आहे, त्याच्या शेजारी समोसा आहे, आणि त्यानंतर आहे चमचम घेतलेला आहे इथे, जिलेबी, त्यानंतर आहे खांडवी, त्याचसोबत इथे पनीर मसाला केलेला आहे, आणि मिसळ आहे, ही सुद्धा कांदा लसूण विरहित आहे। संपूर्ण जेवण जे आज केलेलं आहे हे संपूर्ण कांदा लसूण विरहित केलेलं आहे। त्यानंतर इथे मी कोशिंबीर केलेली आहे, इथे बिर्याणी आहे, ही व्हेजिटेबल बिर्याणी आहे, त्यानंतर आहे दही राईस आहे किंवा ज्याला आपण कर्ड राईस म्हणतो, ताक आहे, मेथीची भाजी, आमच्याकडे नैवेद्याला आवर्जून मेथीची भाजी केली जाते, त्यानंतर बिर्याणीसोबतच इथे आहे जिरा राईस आहे, प्लेन साधा राईस आहे, यावरती वरण फक्त वाढायचं राहिलेलं आहे, त्यानंतर आहे ग्रीन पुलाव, फ्लॉवर बटाट्याची भाजी, आलू रस्स्याची भाजी, त्याचसोबत दही भल्ले आहेत, त्यानंतर आहेत ही आहेत भजी। तर हे टोटल मी 6 प्रकार राईसचे केलेले आहेत, 11 प्रकार मोदक केलेले आहेत, त्यानंतर 10 प्रकाराचं गोड ठेवलेलं आहे। इथे वरण आहे, त्याचसोबत बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, आलू पराठा, पनीर पराठा, त्यानंतर आहे पुरणपोळी, एक आहे माव्याची पोळी, एक आहे खोबऱ्याची पोळी, त्याचसोबत फुलके आणि पुऱ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत। तर टोटल इथे मी 10 प्रकारचे भाकरी, पोळी, पुरी असे केलेले आहेत। तर हे प्रकार जर तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझ्या बाप्पाचा 56 भोग नैवेद्य कसा झालेला आहे। जसं मी म्हटलं, ह्यामध्ये मी 11 प्रकारचे मोदक आणि 10 प्रकारचे स्वीट्स, म्हणजे 21 प्रकार फक्त गोडाचे केलेले आहेत, कारण बाप्पाला गोड जास्त आवडतं, आणि बाकीच्या 35 प्रकार आहेत ते मी पोळी भाजी ह्यामध्ये डिवाईड केलेले आहेत। तर फ्रेंड्स,
बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठी अशाच राहू द्या. भेटूया अशा छान छान गोड गोड रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय.